समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजेच नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटरच्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यापासून सातत्याने एकच मुद्दा चर्चेत येतोय, तो म्हणजे समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा आहे का। 11 डिसेंबर 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं आणि लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी या महामार्गावर अपघात झाल्याची बातमी समोर आली। मागच्या 6 महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर 358 अपघात झाले तर जवळपास 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय आणि त्यातच आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ घडलेली ताजी घटना। नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी बसला अपघात होऊन या घटनेत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलं। ही खासगी बस या महामार्गावरील डिव्हायडरला धडकल्याने डिझेलची टाकी फुटून बसने पेट घेतला आणि मोठा अपघात झाला। समृद्धी महामार्ग आणि अपघात हे आता एक जवळपास समीकरणच तयार झाले। मात्र समृद्धी महामार्गावरच इतके अपघात का आणि हे अपघात होण्याची नेमकी कारणं काय काय आहेत त्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत। महामार्गावर अपघात होण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे चालत्या गाडीचं टायर फुटणं, ड्रायव्हरचं नियंत्रण सुटणं किंवा त्याला झोप लागणं, तर वाहनांमधील यांत्रिक बिघाड आणि वाहनांचा अतिवेग, रस्त्यावर अचानक येणारे प्राणी आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हायवे हिप्नोसिस म्हणजेच महामार्ग संमोहन। आता हे हायवे हिप्नोसिस म्हणजे काय ते आधी पाहूयात। हिप्नोटिझम म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी डोळ्यासमोर पेंडॉल, कॅन्डल आणि बॉलिवूड हॉलिवूड मधील हॉरर मूवीज आणि त्यातील भूतखेत डोळ्यासमोर येतात। मात्र हायवे हिप्नोटिझम हे त्यापेक्षा वेगळं कसं ते पहा। जेव्हा एखादा हायवे हा स्ट्रेट म्हणजे अगदी सरळ रेषेत असतो तेव्हा तुमचं वाहन एकाच वेगात म्हणजे कॉन्स्टंट स्पीडमध्ये धावतं। अशा स्थितीत ड्रायव्हरच्या शरीराची हालचाल होत नाही आणि त्याचं शरीर हे स्थिर असतं, त्यामुळे शरीराने आणि मेंदूने जी क्रिया केली पाहिजे ती होत नाही आणि अशा वेळी अपघात घडतात त्याला महामार्ग संमोहन असं म्हणतात। आता समृद्धी महामार्ग आणि हायवे हिप्नोसिस हे एकमेकांशी इंटरलिंक कसे आहेत ते पहा। समृद्धी महामार्ग हा सरळ रेषेत असणारा महामार्ग आहे। नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटरच्या टप्प्यात जास्त डायव्हर्जन सुद्धा नाहीत। हा महामार्ग नवीनच असल्यामुळे इथं लक्ष वेधून घेणारे होर्डिंग्स, मोठमोठे बॅनर्स, सोबतच हॉटेल्स, ढाबे किंवा थांबण्याचे स्पॉट सुद्धा या महामार्गावर नाहीत आणि आजूबाजूला मनोरंजनाच्या गोष्टी सुद्धा नाहीत। समृद्धी हायवे हा सरळ रेषेत असल्यामुळे एकदा एक्सलेटरवर पाय पडला की तो काढायची वेळ लवकर येत नाही, त्यामुळे वाहन चालकाच्या मेंदूमध्ये एक गोष्ट फिट होते ती म्हणजे सरळ रस्ता आणि रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या। समोरचा रस्ता आणि आजूबाजूची दृश्य ही सारखीच असतात। या रस्त्यावर डायव्हर्जन्स आणि वळण नसल्यामुळे गाडी ही कॉन्स्टंट वे आणि कॉन्स्टंट स्पीडने चालते, त्यामुळे ड्रायव्हर हा आपोआपच रोड हिप्नोसिसमध्ये जातो। मग अचानक समोर अडथळा किंवा एखादा प्राणी आला तेव्हा ड्रायव्हरला लवकर रिॲक्ट होता येत नाही। समृद्धी हायवे हा स्ट्रेट असल्यामुळे गाड्या या जास्त स्पीडने चालवल्या जातात, त्यामुळे टायरची झीज होते आणि स्पीड कंट्रोल होत नाही आणि यातूनच अपघात घडतात। तर काही अपघात हे ड्रायव्हरला झोप लागल्याने घडतात अशीही माहिती समोर आली आहे। महामार्ग संमोहनामुळे समृद्धी महामार्गावर आतापर्यंत 98 अपघात आणि 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य महामार्ग पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून मिळते। मात्र आता रोड हिप्नोसिस किंवा हायवे हिप्नोसिस ही मेडिकल टर्म आहे का असाही प्रश्न अनेकांना पडतो। तर याबद्दल लेट्सअप मराठीशी बोलताना जे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेवत कानिंदे सांगतात की महामार्ग संमोहन ही मेडिकल टर्मिनॉलॉजी नाहीये। जेव्हा तुम्ही लांबचा प्रवास करता म्हणजेच सलग 7 ते 8 तासाचा प्रवास असेल तेव्हा ड्रायव्हरला एक प्रकारची गुंगी येते, त्यामुळे ड्रायव्हर हा रस्त्याकडे फोकस करू शकत नाही। अनेक वेळेस उत्तर रात्री म्हणजे 3, 4 किंवा 5 सुमारास रोड हिप्नोसिस होण्याचं प्रमाण अधिक असतं। उत्तम क्वालिटीचा रस्ता, रस्त्यावरील कमी वळणं आणि समोरून न येणारी वाहनं यामुळे ड्रायव्हरला गुंगी येते। आता याला जर आपण मेडिकल टर्म म्हणून कम्पेअर केलं तर आजपर्यंत कुठलाही स्टडी मेडिकल सायन्समध्ये यावरती झालेला नाहीये की नेमकं रोड हिप्नोसिसमध्ये काय आहे। आता रोड म्हणजे अर्थातच रस्ता आणि हिप्नोसिस म्हणजे तंद्री लागणं आणि याच महामार्ग संमोहनापासून आपल्याला आपला बचाव करायचा असेल तर ड्रायव्हिंग करताना दर 1 ते 1.5 तासांनी ब्रेक घेतला पाहिजे, तसंच गाडीमध्ये गाणे लावून काचा खाली करून ड्रायव्हिंग करणं सुद्धा गरजेचे आहे। सोबतच तुमची झोप पूर्ण झालेली पाहिजे। तुम्ही जर दुसऱ्या दिवशी ड्रायव्हिंग करणार असाल तर आदल्या दिवशी तुम्ही पूर्ण झोप घेणं गरजेचे आहे।
ड्रायव्हिंग करताना जर का झोप येत असेल तर तुम्ही रस्त्यात गाडी लावून झोप पूर्ण करून मगच ड्रायव्हिंग करा. तसंच सातत्याने चेहऱ्यावर पाणी घेणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही सातत्याने फ्रेश राहाल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कळवाच, मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण रस्ते अपघातात मृत्यू होण्याचं प्रमाण कमी करू शकू.